तुमच्याकडे उपवास असेल किंवा नाश्त्यासाठी एखादा पदार्थ तयार केलेला असेल तर अशा प्रकारे चटणी नक्की तयार करून बघा. झटपट तयार होणारी चटपटी तशी शेंगदाणा आणि दह्याची चटणी. हॅलो फ्रेंड, मी तृप्तीज आणि तृप्तीज किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. हा व्हिडिओ तुम्ही यूट्यूबला पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सर्च करून सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर हा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला फॉलो करा. चटकदार आणि स्वादिष्ट चटणी तयार करण्यासाठी चवीनुसार हिरवी मिरची वापरायची आहे, 1 इंच अदरक, ओलं नारळ तुमच्याकडे नसेल तर सुक्या खोबऱ्याचे काप वापरायचे आहे. चटणीमध्ये तुम्ही नारळ जास्त प्रमाणामध्ये वापरलं असेल तर शेंगदाण्याचे प्रमाण आपल्या गरजेनुसार वापरावे. अर्धी वाटी शेंगदाणे, छान अशी हिरवीगार कोथिंबीर आणि ताजं दही. आपण दही ताजं वापरलेलं आहे आणि त्यामुळे अगदी छान अशी चवदार चटणी तयार होते. चटणीसाठी तुमच्याकडे दही नसेल तर 1 वाटी शेंगदाणे किंवा गरजेनुसार शेंगदाणे भाजून मग वापरावे. साखर आणि मिठामुळे चटणीची टेस्ट बॅलन्स होते. चटणी छान अशी बारीक वाटून घ्यावी. अशा प्रकारे छान अशी चटकदार चटणी तयार आहे. तुमचा उपवास असेल आणि तुम्ही कोथिंबीर खात नसाल तर उपवासासाठी कोथिंबीर स्किप करून चटणी तयार करावी. चला तर मग, तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. अशाच प्रकारच्या नवनवीन चटपटीत आणि स्वादिष्ट रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या चटपटीत रेसिपी सोबत. चॅनलवरील रेसिपी बघण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून रेसिपीचा आस्वाद घ्या.